लॉकडाऊन मध्ये जोडलेल्या जिव्हाळ्याला निरोप. पारनेर तालुक्यातील 162 शेतमजूर आपल्या मूळ गावी रवाना. आमदार निलेश लंके यांच्यासह प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी दिला निरोप. लॉकडाऊन मध्ये माणुसकीचे शटर उघडून परजिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांना प्रेम जिव्हाळा देऊन आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुका प्रशासनाने खऱ्या अर्थाने आपलेपणाची वागणूक दिली. गेल्या काही दिवसात एक प्रकारे जिव्हाळा निर्माण झाला होता, त्याचबरोबर माणुसकीचे नातेही जोडले गेले होते. पारनेर मध्ये अडकलेल्या 150 जास्त शेतमजूर विशेष वाहनाने मंगळवारी रात्री आपल्या गावाकडे रवाना झाले. पारनेरकरांनी विशेष करून आमदार निलेश लंके यांनी दिलेल्या प्रेमाची सुदोरी हृदयाच्या कप्प्यात ठेवत असताना या मंडळींनी निरोप देत असताना आश्रू अनावर झाले. वाशिम, यवतमाळ, बुलढाण्यासह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून आलेले शेतमजूर पारनेर तालुक्यात अडकले होते. ते वेगवेगळ्या गावात वास्तव्यास होते. त्यांना प्रशासकीय यंत्रणेने सर्वोपतरी सहकार्य केले. त्याचबरोबर आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले अन्न छत्रात त्यांना प्रत्येक दिवशी जेवण देण्यात आले. हे करीत असताना आमदार महोदयांकडून सातत्याने विचारपूस केली जात असे. काय हवे नवे ते विचारले जायचे. लहान मुलांची काळजी घेतली जात असे. या वैश्विक संकटात आमदार निलेश लंके यांच्या रूपाने या शेतमजुरांना खऱ्या अर्थाने देवदूत भेटला. तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा विशेष लक्ष दिले. त्यामुळे लॉकडाऊनचे दिवस कसे गेले हे अडकलेल्या मजुरांना समजलेच नाही. शेवटी मंगळवारी या शेतमजूर बांधवांना आपल्या गावी रवाना करण्यासाठी बसस्थानकावर 10 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्यांना सर्व व्यवस्था करून त्यांना सन्मानाने आपल्या मूळ गावी पाठवण्यात आले. यावेळी आमदार निलेश लंके, प्रांताधिकारी भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, PI गवळी, नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुमावत, वैद्यकीय अधिकारी अशोक घुले यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा.